नमस्कार, ट्रेडविथ झाज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येक वीकेंडला जी आपली चार्ट अनालिसिसची एक व्हिडिओ पोस्ट होत होती, ती काही टेक्निकल इश्यूजमुळे आम्ही पोस्ट करू शकलो नाही. मात्र आता यापुढे आम्ही या व्हिडिओज पोस्ट करणार आहोत. चला तर मग आपल्या चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आपला आजचा पहिला स्टॉक आहे MNM. MNM हा ऑटो सेक्टरमधील स्टॉक्स आहे. तसंच 13 ऑगस्टला जी स्क्रॅपेज पॉलिसी डिक्लेअर झाली आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला या ऑटो शेअर्सवरती बघायला भेटू शकतो. तर याच्यामध्ये फॉलिंग वेज नावाचा चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे आणि या ठिकाणी प्राईसने ब्रेकआउटसुद्धा दिला होता. एक छोटासा ब्रेकआउट आहे, जास्त असं मोठं क्लिअर कट ब्रेकआउट दिसत नाही आहे. मात्र त्यानंतर प्राईस इथे कन्सोलिडेट करत आहे आणि खाली हा जो मूविंग ॲव्हरेज दिसत आहे हा 200 मूविंग ॲव्हरेज आहे, जो या ठिकाणी सपोर्टचं काम करताना बघायला भेटतो आहे. तुम्ही या ठिकाणी जर ही ट्रेड घेणार असाल तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो या लेवलच्या खाली, या स्विंगच्या खाली तुम्ही तुमचं स्टॉप लॉस ठेवू शकता आणि या लेवलपर्यंत तुम्ही तुमचं टार्गेट आहे ते ठेवू शकता. यानंतर आपल्याला जो चार्ट पॅटर्न भेटलेला आहे तो L&T फायनान्स होल्डिंग या स्टॉकवर आपल्याला एक डिसेंडिंग ट्रँगल नावाचा चार्ट पॅटर्न बघायला भेटलेला आहे. या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, हा एक सपोर्ट झोन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो आहे. प्राईसने जर या ठिकाणाहून ब्रेकआउट दिला तर आपण एक अपसाईडची ट्रेड जी आहे ती घेऊ शकतो आहे. या ठिकाणी ब्रेकआउट होणं गरजेचं आहे कारण 200 मूविंग ॲव्हरेज ब्रेक करून प्राईस खालच्या दिशेला आली आहे, त्यामुळे हा 200 मूविंग ॲव्हरेज वरच्या दिशेला ब्रेक होणं गरजेचं आहे. वरच्या दिशेला आपल्याला ब्रेकआउट भेटल्यानंतर आपण या ठिकाणी बाय साईडची एंट्री घेऊ शकतो. आपला स्टॉप लॉस एक ठराविक स्टॉप लॉस आपण ह्या सपोर्ट झोनच्या खाली आपण आपला स्टॉप लॉस लावू शकतो आणि अपसाईडमध्ये आपण आपलं टार्गेट अज्युम करू शकतो. यानंतर पुन्हा एकदा आपण ऑटो सेक्टरमधील एक स्टॉक बघत आहोत, अशोक लेलँड. हेवी व्हेकल्स बनवणारी कंपनी आहे ही. याच्यामध्ये एक सिमेट्रिकल ट्रायंगल नावाचा चार्ट पॅटर्न फॉर्म झालेला आहे, त्याचा ब्रेकआउट देखील या ठिकाणी झालेला आहे आणि आफ्टर ब्रेकआउट प्राईस या ठिकाणी रिटेस्टिंगला आलेली आहे. प्राईसने या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. या पुलबॅक एंट्रीला आपण आपली एंट्री आहे ती घेऊ शकतोय. तुम्ही जर या लेवलला एंट्री घेत असाल तर तुमचा स्टॉप लॉस, तुम्ही या लेवलच्या थोडंसं खाली तुमचा स्टॉप लॉस लावू शकताय आणि अपसाईडमध्ये 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवून तुम्ही तुमचं टार्गेट जे आहे ते ठेवू शकता. यानंतर पुन्हा एक शेअर ऑटो सेक्टरमधीलच आहे. ऑटो सेक्टरमधील टाटा मोटर्स हा शेअर आहे. याच्यामध्ये आपण या अगोदरच एंट्री जी आहे ती घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये 290 आसपास बाय एंट्री सजेस्ट केली होती. तिथून हा स्टॉक आता वरच्या दिशेला जाताना बघायला भेटतोय. एक W पॅटर्नसारखा जो पॅटर्न बनतोय त्याच्या ब्रेकआउटनंतर हा स्टॉक अजून वरच्या दिशेला जाताना आपल्याला बघायला भेटू शकतोय. या ठिकाणी सपोर्टला 200 मूविंग ॲव्हरेजसुद्धा या ठिकाणी सपोर्टचं काम करताना बघायला भेटतं. तुम्हाला जर याच्यामध्ये पुन्हा एक सपोर्ट लेवलला, या लेवलला 290 आसपास जर परत एखादी एंट्री भेटली तर तुम्ही याच ठिकाणी त्याला बाय करू शकता. तुमचा स्टॉप लॉस या 200 मूविंग ॲव्हरेजच्या खाली तुम्ही तुमचा स्टॉप लॉस लावू शकता आणि अपसाईडमध्ये या रेझिस्टन्स लेवलपर्यंत तुम्ही तुमचं टार्गेट ठेवू शकता. यानंतरचा जो स्टॉक आहे तो जनरल इन्शुरन्स सेक्टरमधील स्टॉक आहे, ICICI लोंबार्ड. हा स्टॉक देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला 2 दिवसापूर्वीच केला होता. याच्यामध्ये आपण 1445 ते 1040 या लेवलच्या आसपास आपण याच्यामध्ये बाईंग सुचवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण बाईंग का सुचवलेली आहे, लॉंग एंट्री का सुचवलेली आहे. तर या ठिकाणी एक असेंडिंग ट्रँगल नावाचा चार्ट पॅटर्न आपल्याला बनताना दिसतो आणि प्राईस या असेंडिंग ट्रँगलच्या या ट्रेंडलाईनच्या सपोर्टला आपल्याला बघायला भेटते. 200 मूविंग ॲव्हरेज ब्रेक करून प्राईस खाली आलेली आहे. मात्र असं बरेच वेळा झालेलं आहे की प्राईस 200 मूविंग ॲव्हरेज ब्रेक करते आणि मग वरच्या दिशेला जाताना आपल्याला बघायला भेटते. त्यामुळे आपण इथे हे निग्लेक्ट केलेलं आहे, इथे ॲज अ सपोर्ट म्हणून आपण हे कन्सिडर करतो आहे आणि इथून प्राईस वरच्या दिशेला जाऊ शकते असं आपल्याला अंदाज आहे आपला. त्यामुळे आपण या ठिकाणी बाय एंट्री सजेस्ट केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंगसाठी याच्यामध्ये एंट्री घ्यायची असेल तर तुम्ही ह्या लेवलला देखील याच्यामध्ये बाईंग करू शकता. यानंतर रॉयल एनफील्ड बनवणारी जी कंपनी आहे आयशर मोटर, या आयशर मोटर या स्टॉकमध्ये देखील एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे. प्राईस या लेवलच्या सपोर्टला आहे, या ट्रेंडलाईनच्या सपोर्टला आहे. इथून स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला आपल्याला जाताना बघायला भेटू शकतो आहे. त्यामुळे तुम्ही या लेवलच्या आसपास बाय एंट्री जी आहे ती तुमची घेऊ शकताय. एक ठराविक स्मॉल स्टॉप लॉस लावू शकता आणि अपसाईडमध्ये तुम्ही तुमचं टार्गेट ठेवू शकताय. धन्यवाद. तर शॉर्ट टर्म ट्रेडिंगच्या हिशोबाने आपण काही स्टॉक्स निवडले होते, त्यांच्यावर आपण चार्ट अनालिसिस केलेलं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये एंट्री घ्यायची असेल तर तुम्ही सांगितलेल्या लेवल्सवर एंट्री घेऊ शकता. तुम्ही ह्या स्टॉकच्या अपडेट्ससाठी आमचं ट्रेडविथ झाज हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच तुम्हाला जर ती व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या ट्रेडविथ झाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.